आम्ही आलेले आहे मुगाव शिवारामध्ये। आमचे मित्र आहेत खंडू, यांनी कॉल केलेला आहे। सर्प मित्र गणेश देशमुख हनुमान पाटील शेततळ्यामध्ये साप पडलेला आहे। तरी बघू आपण थोड्याच वेळामध्ये कोणत्या जातीचा साप आहे ते। खंडूने आपल्याला कॉल केलेला आहे। कुठे आहे साप? शेततळ्यामध्ये साप आहे। तरी आज आपण कन्फर्म बघितलेलं नाही, थोडस तोंड काढत आहे मध्ये जात आहे। तरी बघू आपण थोड्याच वेळामध्ये। हे बघा मित्रांनो, दहमन जातीचा रॅट स्नेक मराठी दहमन अभिनव शहरी साप आहे। बघू याला आपण थोड्याच वेळामध्ये रेस्क्यू करू ना। हे आमचे मित्र खंडू गजबरे। जसं नाव तसंच वागणं आणि तसंच दिसणं पण, त्याने कॉल केलेला आहे आपण आपणाला। तरी बघू थोड्याच वेळामध्ये। आडा टाकून आवडलेला आहे। फुल साईज मधली ही धामीन आहे। मित्रांनो दामन जातीचा रेड स्नॅक दामन आहे हा, आणि हा उंदीर गिळलेला आहे। मित्रांनो उंदीर खाल्लेला आहे। सर्प मित्र गणेश देशमुख हनुमान पाटील आणि हा शेततळ्यामध्ये हा साप पडलेला होता। आणि दामन हा बिनविषयी साप आहे। आणि असे अपवा आहेत याच्या समाजामध्ये की हा साप आंधळी देतो, शेपटानं मारतो, शेपटा बिपटानं काही मारत नाही। मित्रांनो हा असा आडा टाकतो आणि आवळ मारतो। बघा हा कसा आवळ मारलेला आहे। बघा हा दामन आहे मित्रांनो, उंदीर खाल्लेला आहे। बघा हा उंदीर खाल्लेला आहे सापाने। आणि याला आपण रेस्क्यू केलेला आहे। काय नाव तुमचं? व्यंकट कावळे। यांच्या शेततळ्यामध्ये हा दामन साप पडलेला होता। त्यांनी आपल्याला कॉल करतात आपण रेस्क्यू केलेला, या सापापासून काही धोका नाही मामा, बिनविषारी साप आहे। याची लांबी कमीत कमी 12-13 फुटापासून हा लांब होऊ शकतो। बरं, आता हा फुल साईज मध्ये साप आहे हा। बघा हा पुढे वय बघा याची लांबी। आणि हा जनावराला आडा टाकून दूध पितो, आंधळी मारतो, अशा अपवायचा मामा। साप दूध पित नाही, ह्याच खाद्य आहे उंदीर बिडू। आणि ही साप आपल्या आसपास जे येतात, उंदराच्या बेडकाच्या नादाने असे साप आपल्या आसपास येतात। आणि ही पाणी पिण्यासाठी हा मध्ये पडलेला आहे। आणि उन्हामुळे सध्या भरपूर साप पाण्याच्या ठिकाणी जात आहेत। जर असे साप कुठे आढळून आले तर मारू नका, जवळच्या सर्प मित्रांना कॉल करा। बिना माहिती बिना प्रशिक्षण कुणीही सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका। दामन आहे बघा। चला याला आपण थोड्या अंतर सोडून देऊ का। बघा हा दामन सर्प मित्र गणेश देशमुख हनुमान पाटील हा साप आपण शेततळ्यातून रेस्क्यू केलेला आहे। कोट्यापासून घेतलाय त्याला।